विद्यार्थी मित्रों, आपण गटात न बसणारे पद ओळखा हा सन 2021 ला परीक्षेला विचारलेला प्रश्न या ठिकाणी घेतलेला आहे. त्यामध्ये चार पर्याय दिले नेहमीप्रमाणे. पर्याय क्रमांक 1 CO, पर्याय क्रमांक 2 BX, पर्याय क्रमांक 3 DL, पर्याय क्रमांक 4 FH. यामध्ये आपण जर पाहिलं तर अक्षरमालेतील तो अनुक्रमांक आहे त्या अक्षरांचा, तो या ठिकाणी लिहिलाय. आपण पहिल्या पदामध्ये शिओ, शीचा 3, ओचा 15. दुसऱ्या पर्यायामध्ये BX, बीचा 2, एक्सचा 24. तिसऱ्या पर्यायामध्ये DL, बीचा 4, एलचा 12. त्यानंतर एफचा 6, एचचा 8. या ठिकाणी आपण विचार केला तर त्या अनुक्रमांकाच्या वरून असा काही फारसा बोध लागत नाही. यांचा अनुक्रमांकाचा गुणाकार केला तर बघा, या ठिकाणी 6 8 4 8, 12 4 8, 24 2 8, आणि 15 3 45, म्हणजे 2 3 4 या पदांचा जे अनुक्रमांक आहे त्यांचा गुणाकार येतो 48. मात्र पर्याय क्रमांक 1 जो आहे त्यांचा गुणाकार येतो 45. म्हणून पर्याय क्रमांक 1 हा आपण लिहू शकतो. दुसरा एखादा जर म्हणलं खुलासा करायचा तर आपण सहज म्हणू शकतो शिओ. यामध्ये शिओ हा एक स्वर आलाय, शि व्यंजन, इथं एक स्वर एक व्यंजन. दुसऱ्या पर्यायामध्ये दोनही व्यंजन, तिसऱ्या पर्यायामध्ये दोनही व्यंजन, चौथ्या पर्यायामध्ये दोनही व्यंजन. म्हणजे या ठिकाणी एक स्वर आलेला फक्त पर्याय क्रमांक 1 आहे, बाकी दोनही तीनही पर्यायामध्ये, पर्याय क्रमांक 2 3 आणि 4 मध्ये दोनही व्यंजन आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हा या ठिकाणी आहे. दोनही पद्धतीने घेतला तर त्यामध्ये काहीही फरक पडत नाही. दोनही ठिकाणी आपला पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आलेला आहे.